नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सातव्या वेतन आयोगासंबंधाची एक महत्त्वाची बातमी आहे. तर सातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात 9 वर्षात राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष अशा आशयाची ही बातमी असून ती आपण सविस्तर बघूया. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल या आठवड्यात किंवा उशिरा महिना अखेरपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार असून त्यामुळे जानेवारी 2019 पासून राज्य कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळेल अशी माहिती वित्त विभागातील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली. मराठा आरक्षण संबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगासंबंधीचा अहवाल 17 लाख अधिकारी कर्मचारी आणि 6.5 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्यातील आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने आयोगाच्या शिफारशी कशा प्रकारे लागू कराव्यात याचा अभ्यास करण्यासाठी गृह विभागाचे माजी अपर मुख्य सचिव के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा अशी मागणी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. वित्त विभागातून मिळालेल्या माहितीनुसार अहवालाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या आठवड्यात किंवा उशिरा महिना अखेरपर्यंत अहवाल सादर होईल. त्यावर काम करायला 1 महिना पुरेसा आहे. त्यानंतर 1 जानेवारीपासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची तयारी करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सातव्या वेतन आयोग लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु जानेवारीपासून सुधारित वेतन द्यायचे असल्याने अधिक आर्थिक वर्ष संपायला फक्त 3 महिने राहतात. त्यानुसार या 3 महिन्यांचा 4,000 कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वेतनवाढीबरोबरच जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या 3 वर्षाची थकबाकी सुद्धा द्यावी लागणार आहे. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत ही रक्कम जमा करण्याचा पर्याय आहे. परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांना मात्र रोखीनेच थकबाकी द्यावी लागणार आहे. थकबाकी कशी द्यायची याबाबत निर्णय शासन घेईल असे सांगण्यात आले आहे. राज्यातील निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोखीने 1 रकमी थकबाकी मिळावी अशी मागणी राजपत्रित अधिकारी केली असून राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हप्त्याने थकबाकी दिली किंवा ती त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली तरी महासंघाचा सहकार्य करील असेही राजपत्रित अधिकारी संघाने यावेळी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, सातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात राज्य सरकारला सादर होणार असून 9 वर्षापासून तो लागू होईल तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांची आनंदाचीच बातमी. तर ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात राज्य सरकारला सादर केला जाणार असून 9 वर्षात राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग हा लागू केला जाईल. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.